माळशिरस येथे बोरगाव येथील ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात सकल बहुजन समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. माळेवाडी बोरगाव तालुका माळशिरस इथं स्मशानभूमीत जाण्यास अडवलं या कारणावरून काही दिवसांपूर्वी काही व्यक्तींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या ॲट्रॉसिटीची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत याकरता माळशिरस तालुका सकल बहुजन समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा, माळी, मुस्लिम, जैन आणि इतर समाजातील लोक सामील झाले होते. तालुक्यातील विविध समाजाच्या 12 संघटनांनी या मोर्चाला आपला पाठिंबा दिला होता. महर्षी चौकातून हा मोर्चा प्रांताधिकारी आणि DYSP यांच्या कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रांत विजय देशमुख आणि DYSP नीरज राजगुरू यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी प्रांत देशमुख यांनी सदर गुन्ह्याची प्रामाणिकपणे चौकशी होऊन संबंधितांना न्याय जरूर मिळेल असं आश्वासन दिलं. दरम्यान पीडित व्यक्तीला भेटण्याकरता अनेक संघटना, व्यक्ती, नेते मंडळी बोरगाव इथं आल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रांत कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. दोन्ही पक्ष आपापली बाजू मांडत होते. त्याच अनुषंगानं मोर्चाचं शांततेत आयोजन करण्यात आलं होतं.